एक नमस्कार, आमी आज चीफ इलेक्टोरल ऑफिसराक मेळपाक येयले की जे इलेक्शनाच्या पयली आमी नॉमिनेशन फॉर्म जेन्ना भरता तेन्ना आमी भितर एफिडेविट स्वान करता आनी इलेक्शन कमिशनाक आमी दिता. जर आनी तर इलेक्शन कमिशनाक जर कोणी एफिडेविट दिवन फटोवपाचो प्रयत्न केलो तर इलेक्शन कमिशन ऑब्वियसली 100% तेका डिस्कॉलिफाय करपाचो खंड करपाकूच जाय. आमी ऑनरेबल कोर्टा कडेन वचपाक येवंक ना, आयज आमी येयल्या डायरेक्ट इलेक्शन कमिशना कडेन मेळपाक, जो आमचो इलेक्टोरल ऑफिसर जो आसा, गोंयचे इलेक्शन एसेंब्ली इलेक्शन आनी मेंबर ऑफ पार्लिमेंटाचे इलेक्शन जो हँडल करता तेका आमी, जो प्रवीण आर्लेकर जो पेडणे मतदारसंघातलो MLA म्हणून निवडून येयलेलो आसा, तेणीन एक फॉल्स एफिडेविट दिल्या की आपली जी प्रॉपर्टी जी आसा ती आपली प्रॉपर्टी दाखोवंक ना आनी दुसऱ्याची प्रॉपर्टी ही आपली म्हणून दाखयल्या. आनी आपली प्रॉपर्टी तेणी दाखोवपाचं कारण दाखोवंक ना, कित्याक लागून ते प्रॉपर्टी तेणी विदाऊट कन्वर्शन सनद, विदाऊट TCP चे एप्रुवल, विदाऊट पंचायतचे लायसन्स घेनासतना तेणी ती परस्पर भायर विकलेली आसा. हे व्हडलें कारण एक आसा. एक MLA जेन्ना निवडून दिल्या उपरांत जो घराचो एड्रेस वो आपले घर म्हणून सांगता, एक्चुअली घर तेजे नांवार ना, घर दुसऱ्याच्या नांवार आसा, तो एक भाग जालो. दुसरी गजाल, जो MLA उदका उदीक जे चोरून मिटर बसयनासतना गोंयचे लोकांचे रक्षण करता म्हणटा न्हू, पेडणे मतदारसंघाचो जो MLA निवडून येयलेलो आसा तेणी आपल्या नांवार बिलूच ना, लायटीचो म्हणजे उदकाचो मिटरूच बसयलेलो ना. तो मिटर बसयनासतना डायरेक्ट उदकाचे लायनीचे कनेक्शन घेतलेले आसा. तो MLA खरोखरच भारतीय जनता पार्टीचो असू शकता काय म्हणटा हांव विचारता. आयज आमी येयलेले आसा की आयज इलेक्शन कमिशनाक फॉल्स एफिडेविट दिल्या. फॉल्स एफिडेविट दिल्या उपरांत तेका आयज इलेक्शन कमिशन हो 100% सत्यमेव जयते हो एक शब्द आसा, तेतून आमी मेन्शन केलेले आसा की वाचून दाखयता तुमकां हांव. हो सत्यमेव जयते हांवें इलेक्शन कमिशनाक पयलीं म्हणून सांगलां, सत्याचो जय हो सत्तोच आसता. पूण आयज इलेक्शन कमिशन जर आयज जर तेका डिस्कॉलिफाय करिनासतना जर रावलो, जर येणारो जो काळ जो आसा प्रत्येक नॉमिनेशन फॉर्म जो कोण भरतलो एफिडेविटान आनी तेणी जर फॉल्स इन्फॉर्मेशन जर दिले तर आमी समजतले की इलेक्शन कमिशन तेका फॉल्स एफिडेविट दिल्या उपकारता म्हणून. आमी येयलेले आहा की सत्याचो जय सत्तोच आसता. तितून हांवें कितें म्हटलां हितून की सत्यमेव जय इलेक्टोरल डिस्कॉलिफिकेशन म्हटलां हांवें, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स अँड डिस्कॉलिफिकेशन फॉर फायलिंग फॉल्स एफिडेविट डिझर्व प्रायोरिटी अँड इमिडिएट कन्सिडरेशन अँड अकॉर्डिंगली रिक्वेस्टेड द लॉ कमिशन कन्सल्टेशन वेदर फायलिंग ऑफ फॉल्स एफिडेविट अंडर सेक्शन 125A ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल जस्टिफाईड. 125 कलम जे आसा सेक्शन जे अंडर वन सेक्शन 125A इलेक्शन कमिशनाक जेन्ना फॉल्स एफिडेविट आनी वेरिफिकेशन जेन्ना तो दिता, आपूण जे कितें बरोवन दिल्लेले आहा इलेक्शन कमिशनाक ही देवा शपथ सांगता आपूण खरें बरोवन दिल्लेले आसा, ही प्रॉपर्टी ही आपली. जेन्ना ती प्रॉपर्टी आपली म्हूण सांगता तेन्ना दुसऱ्याची प्रॉपर्टी जेन्ना आपली म्हूण बरयलेली आनी आपली प्रॉपर्टी थंय आसून गोव्हर्मेंटाक जो रेवेन्यू जो गोव्हर्मेंटाक मेळपाक जाय, हो गोव्हर्मेंटाचो लाखो रुपयाचो रेवेन्यू हो सरकाराक घेवंक जाय आसलो, हो BJP च्या सरकारान BJP चो MLA म्हणून पेडणे मतदारसंघात आयज तो आयज आसा. म्हणून आयज हांव अख्ख्या गोंयकारा कडेन मागता, जी प्रवीण प्रभाकर आर्लेकर जो आसा पेडणे मतदारसंघातलो 02 कॉन्स्टिट्युएंसीतलो, तेका ताबडतोब इलेक्शन कमिशनान डिस्कॉलिफाय करपाचो. हांव कित्याक लागून म्हणटा, जे आयज डिस्कॉलिफिकेशन सभापती कोणा समोर जे उलोवप चालू आसा, सभापती कितें म्हणटा आमचो की आपणाक लागना, आपणाक हायकोर्ट लागना. हांव जर हे जर सभापती कडेन घेवन जर गेल्लो डिस्कॉलिफाय करपाक तो आपणाक लागचें ना म्हणटा. आमी एक गोंयकारांक आख्या इंडियन भारत देशान जे आमचे जे लोक नागरीक जे आसा, आमी सभापतीचेर विश्वास हो 100% दवरता आनी दवरपाकूच जाय. सभापती जर सांगता आपणाक लागना, पूण हांवें तेजे कडेन घालूंक ना, हांवें इलेक्शन कमिशनाक घातल्या, कित्याक लागून इलेक्शन कमिशनाक तेणी फटयलेले आसा. आनी हांव सत्यमेव जयते ह्या नात्यान जे कायदो जो बरयलेलो आसा, जर एफिडेविटान जर फॉल्स एफिडेविट जर दिली आनी तेतून जर सापडलो आनी तेंच्यानी जर डिले जर केली, एका 4 वर्सां रावूंक फावना. कारण आतां ऑलरेडी काँग्रेसचे मनीस फाटल्या दिसांनी 11 कँडिडेट जे आहा डिस्कॉलिफाय धाडलेले, जावंकूच ना ते. हांवें एक
बीजेपीच्या एमएलएचेर डिस्क्वालिफिकेशन एक घातला हायेन, खंयच्या पार्टीच्या वतीन घालूंक ना, हायेन पर्सनली घातलेले आसा। तेन्ना हांव अपेक्षा करता इलेक्शन कमिशना कडसून आयज जो चीफ आसा तेजे कडल्यान तेका बेगींतल्या बेगीन डिस्क्वालिफाय करपाचो, कारण तेका जर तुमी परत जर दवरलो हो गव्हर्मेंटाचे उदकाचे बील फारीक करूं शकना, तो आपली एडवांटेज घेतलो आनी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर जे कितें कितें येवपाचें आसा तेजो हो फायदो घेतलो। ताका ताबडतोब भारतीय जनता पार्टीच्या सरकारान तेका हे आमी कंप्लेन दिना फुडें भारतीय जनता पार्टी सरकारान अख्ख्या जर तेका जर डिस्क्वालिफाय करूंक ना अख्ख्या इंडियेक मेसेज वयतलो की फॉल्स एफिडेविट दिना फुडें भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कोणी फॉल्स एफिडेविट दिल्या उपकारता अख्ख्या इंडियन मेसेज वयतलो। आनी जेन्ना फॉल्स एफिडेविट दिल्या म्हणून सापडलो तेका तुमी 30 दिसांचे वयर न्हू बेगींतले बेगीन तेका डिस्क्वॉलिफाय करपाचो म्हणून आमी आयज हे सरकारा कडेन मागता आनी इलेक्शन कमिशना कडेन मागता, इज अ न्युट्रल बॉडी ह्या नात्यान मागता तुमी न्युट्रल रावात आनी बेगींतल्या बेगीन तेका डिस्क्वॉलिफाय करा। टायम दिवं नाका, 4 महिने 5 महिने दिवं नाका, नाल्यार परत एक वर्स आयज तेणी आयज सत्ता भोगलेली आसा, तेणी उदका उदीक खाल्लेलें आसा फुकटचें बील फारीक करिनासतना। आनी आयज हांवें ऑलरेडी थंयसर कंप्लेन दिल्लेली आसा पेडण्या वतदार संघान उदकाचे वॉटर हे आसा न्हू वॉटर सप्लाय असिस्टंट इंजिनियर आसा न्हू तेका सुद्दां कंप्लेन दिल्लेली आसा, आयज पासून कारवाय जावना ती एडवांटेज तो घेता, पूण तेका ताबडतोब डिस्क्वॉलिफाय करपाचें इलेक्शन कमिशनान सांगलां। आनी तेणी सांगलां म्हाका आपूण कायद्यान वतलो, आपूण न्युट्रल रावतलो, जे कितें तेणी दिल्लेलें आसा तें आपूण वेरीफाय करतलो आनी आपलें डिसिजन दितलो म्हूण सांगलां। पळय आतां तेजी प्रॉपर्टी 5/12 पेपर आसा म्हजे कडेन, तेजी प्रॉपर्टी 5/12 सर्वे नंबर 5/12 गिरीम बार्देस गोवा तेजी प्रॉपर्टी हेजे बरयल्ली आसा कळ्ळें। आनी चेणीन आपली प्रॉपर्टी म्हणून ही 5/2 गिरी ही आपली प्रॉपर्टी म्हणून तेणी दाखयल्या। ही 5/2 प्रॉपर्टी कोणाची? प्रवीण प्रभाकर आर्लेकर ही 5/2 तेणी एफिडेविटान दाखोवंक ना, आतां ही तेणी दाखयल्या ही पळय प्रॉपर्टी सारखी डिस्क्लोज करूंक ना, दुसऱ्याची प्रॉपर्टी आपली म्हणू शकना न्हू तो। ही 5/12 ही प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी कोणाची? मक्त अनंत तोरसकर आनी झेवियर फ्रेडीस म्हणून हेजी प्रॉपर्टी आपली म्हणून दाखयल्या एफिडेविटान दाखयली, प्रॉपर्टी आपली म्हणून दाखयल्या। आनी तेजी जी प्रॉपर्टी ही जी आसा न्ही 5/12 ही शेताची प्रॉपर्टी ही तेणी दाखोवंक ना, कारण कितें की TCPसून तेणी एप्रुवल घेवंक ना आनी डॉक्युमेंट अंडर RTI घेतलेल्या पंचायतीसून डॉक्युमेंट घेतलेल्या कसलेंच परमिशन ना, थंय प्लॉट डिवलप करून ऑलरेडी इकलेलो आसा, एग्रीमेंट फॉर सेल जाला आनी सेल डीड जावंक ना, ही प्रॉपर्टी म्हणून तेणी दाखोवंक ना। तुमचे कडेन ती एफिडेविटाची कॉपी आसतली? हय एफिडेविट कॉपी आसा, एफिडेविट कॉपी एफिडेविट कॉपी आसा म्हणजे ही तेजी एफिडेविट। प्रवीण प्रभाकर आर्लेकर सन ऑफ प्रभाकर आर्लेकर 847 रेजिडेंस ऑफ हाउस नंबर 876-20 धारेश्वर नगर 2 खाम धारगळ पेडणे ही तेजी एफिडेविट ही हांवें थंयसून घेतल्या डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हांगासून घेतलेली आसा। आनी तेजी एफिडेविटीन तो कितें म्हणटा हायलायट केला हे इनवर्ट केला आहा माग केला पीन मारले पिक्चर केला।
ओरिजिनल करून लागली सर्वे नंबर 12 5/12 ही आपली प्रॉपर्टी म्हणून दाखवायचा ही प्रॉपर्टी त्याची नू ही प्रॉपर्टी दुसऱ्याची आपली प्रॉपर्टी दाखवली जाल्यार गोष्ट वेगळी आसली आम्ही कंप्लेंट करून येवचे नासले हे प्रॉपर्टी त्याची दुसऱ्याची प्रॉपर्टी म्हणून आपली दाखयता आणि आपली प्रॉपर्टी त्यांनी डेव्हलप केल्या विदाउट परमिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आणि बीजेपीचं सरकार त्याला लिपोन दोरपाचा प्रयत्न करता इलेक्शन कमिशनान सांगलं म्हाका आपण नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट कलेक्टर हाडून त्याका धाडटा आणि तो आपणाक व्हेरिफिकेशन दितलो ते उपरांत आपण जे किदें आसा तें आपूण न्युट्रल करतलो जे किदें आपणाक जे किदें आसा खरें जर आसा पेपर व्हेरीफाय करतलो तुजी सत्य बाजू जर आसा जाल्यार 100% सत्य मेळ जे ते हे आसतलेच आमकां सत्य जो आणि व्हेरिफिकेशन तेणी म्हटलेलें आहे तो एक्शन घेयना जाल्यार तुमी कोर्टान बी किदें वयतलो इलेक्शन कमिशना कडेन जेन्ना एफिडेविट जेन्ना स्वन करता इलेक्शन कमिशनाक अधिकार आसा आतां इलेक्शन कोर्टान वचपाची गरजूच ना न्ही हेतून इलेक्शन कमिशनाकूच घट धरतलो नाल्यार आमी इलेक्शन अख्ख्या इंडियेन आमी मॅसेज दितलो इलेक्शन कमिशनाक तुमी फॉल्स एफिडेविट दिवं शकता आमी हायकोर्टाक वचपाची गरज ना हजर पर जर गरज पडली जाल्यार 100% वयतलो आणि व्हेरिफिकेशनान तेणी म्हटलां न्ही हे पळय हांगा की आपूण जे किदें बरोवन दिलेले आहाय देवा शपत बरोवन दिलेले आहाय तेन्ना आमकां भंय दिसना कित्याक आमकां कायद्याचेर आनी इलेक्शन कमिशनाचेर आयज हे फॉल्स एफिडेविट जर दिता जाल्यार आमकां भरोसो आसा आमी अशें ना की आयज महाराष्ट्रांची गजाल घडलेली आसा महाराष्ट्रांची गजाल कितें राजकारण वेगळें जाल्लेलें आसा हांगा राजकारण करूंक फावना आनी जर सरकारान आनी इलेक्शन कमिशनान फॉल्स एफिडेविट दवरून ताका जर सांबाळपाचो प्रयत्न केलो हेज्या फुडें नॉमिनेशन फॉर्म भरता आसतना फॉल्स एफिडेविट कोणी भरून भरतलो फॉल्स भरपाची कांय गरजूच ना न्हू लोक लोक टिवीचेर एडवायस करता क्रिमिनल आपली ऑफेन्स अशें आसा म्हणून ते कोण भरचो ना पेपराचे कोण पब्लीक जोडी गरज कितें आसतली मागीर कित्याक खर्च करतलो जाय बरें आसा तुमी जाय तितके पयशे मोडपाचे कित्याक टायम लागलो तुका हां पेपर कलेक्शन करपाक जाय आसले पेपर कलेक्ट करपाक जाय आसले कित्याक पयली हांवें उदकाचे मिटराचे जेन्ना तुमी बसोवंक ना तेन्ना तुमी पेपर करपाक स्टार्ट केले 2-3 म्हयने लागतात न्ही पेपर कलेक्ट करून 2-3 म्हयने लागले थँक्यू थँक्यू देव बरें